महिन्याच्या शेवटी थोडं थोडं सामान उरतं तसंच ह्या डाळी पण थोड्या थोड्या ह्या उरल्या आहेत या, या तिन्ही डाळी मी इथे घेतल्या आहेत ह्या तिन्ही डाळीची मिळून आज आपण करणार आहोत एक मिक्स डाळ तर ह्या डाळी आहेत तूर डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ त्या तिन्ही डाळी मी स्वच्छ धुतल्या त्यात एक हिरवी मिरची कांदा जशा ह्या थोड्या थोड्या डाळी उरलेल्या तशाच माझ्या फ्रीजमध्ये हा लाल भोपळा आहे तोही थोडा उरलेला आहे त्याचाही वापर ह्या मी डाळीमध्ये करणार आहे तर ह्या आहेत थोड्याशा भोपळ्याच्या फोडी टोमॅटो पाणी आता ही कुकरला लावायची मस्त चार चिट्ट्या येईपर्यंत गरगरीत अशी डाळ शिजू द्यायची कढईत घ्यायचं दोन चमचे तूप जिरं मोहरी पण टाकली त्यात लसूण आणि ह्या तिन्ही डाळी शिजल्या त्या टाकायच्या हळद गरम मसाला अर्धा चमचा टाकायचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा मीठ आता ह्या डाळीला उकळी येऊ द्यायची ही डाळ आता उकळली ही डाळ जेव्हा मी उकडली तेव्हा त्याच्यामध्ये ते मी ह्या भोपळ्याच्या फोडी टाकलेल्या तर त्या जेव्हा उकळल्यानंतर मी भोपळ्याच्या फोडी थोड्याशा त्या बाजूला काढल्या कर कारण ते एकदमच शिजल्या होत्या तुम्ही जेव्हा अशा प्रकारची डाळ बनवाल तेव्हा ह्या फोडी आहे जेव्हा आपण डाळीला फोडणी देतो तेव्हा टाका म्हणजे त्याच्या फोडी थोड्या अशा अखंड राहते आपण कुकरमध्ये जेव्हा डाळ शिजवायला टाकतो तेव्हाच ते फोडी टाकतो तेव्हा ते एकदम एकदम स्मॅश होतं तर ते जास्त एकदम त्याच्यामध्ये मिक्स होऊ नये म्हणून मी ह्या फोडी मी बाजूला काढल्या होत्या त्या पण ह्या मी डाळीमध्ये आता टा ता टाकून देते डाळीला इथे उकळी आली वरून कोथिंबीर टाकायची डाळ आपली तयार आहे आता ह्या डाळीमध्ये आहे तीन डाळी त्या तिन्ही डाळींची वेगवेगळी चव आणि मधीमध्ये त्या लाल भोबळ्याच्या फोडींचा गोडवा जोडीला हे आंबट चवीचं लोणचं अजून काय हवं आहे उरलेल्या सामानात केलेली ही डाळ मला मात्र प्रचंड आवडली तुम्हालाही नक्की आवडेल जरूर ट्राय करा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू अशाच रोजच्या जेवणासाठी मदत करणारा साध्या सोप्या रेसिपी यापुढे येत राहतील त्या तुम्हाला पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील